की आज सकाळपासून जी काय बातमी सुरू आहे की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, पण ती अर्धीच बातमी आहे. कारण का त्याचा पुढचा टप्पा असा आहे की नुसतं शरद पवार गट नाही पण उबाटा उद्धव ठाकरे गट हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा, अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू आहे. जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि पवार साहेबांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील अशा पद्धतीची शक्यता आत्ता निर्माण झालेली आहे. ज्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवता येत नाही, ज्यांच्याकडे ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काँग्रेस शिवसेनाचा काँग्रेस झालं तर मी माझं दुकान बंद करून टाकीन, हे जे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढतील असं स्वतः मला मातोश्रीच्या निकटवरील एका व्यक्तीने सांगितलेलं आहे. म्हणून म्हणून भारतीय जनता पक्ष ला 400 पार आम्ही कसं मी होऊन देणार नाही हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पहिलं त्यांनी विचार करावा आणि मगच आमच्यावर त्यांनी बोलावं. आणि उद्धव ठाकरेंचं मन तयार करण्याची जबाबदारी जशी 19 महाविकास आघाडीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या जनमताशी गद्दारी करण्याची जबाबदारी जशी संजय राजाराम राऊतला दिली होती तशी उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची जबाबदारी तशी सुपारी ही पण संजय राजाराम राऊतलाच दिलेली आहे जी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल. नक्कीच आहे, कारण का जेवढा निवडणूक आयोगाचा मला स्वतःला अनुभव आहे, कारण का जेव्हा आम्ही स्वाभिमान पक्ष तेव्हा काढलेला तेव्हा आम्ही 2 निवडणुका लढवलेल्या, एक कणकवली नगरपंचायतची निवडणूक आणि एक लोकसभेची निवडणूक. कणकवली नगरपंचायतसाठी आम्हाला एक कप अशी चिन्ह दिलं गेलेलं आणि लोकसभेसाठी आम्हाला फ्रीज हे चिन्ह दिलं गेलेलं. ह्याचा अर्थच असा होतो की मशाल चिन्ह हे उबाटाला फक्त अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंतच भेटलेलं आहे, लोकसभेसाठी त्यांना वेगळं चिन्ह निवडायला लागेल. तशीच अवस्था शरद पवार गटाची पण आहे. म्हणून ह्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्यामुळे आता उद्धव ठाकरे का साथ हे काँग्रेस के हात में अशी परिस्थिती तयार झालेली आहे. कुठेतरी दोन्ही गटांकडून बोललं जात आहे की असं कुठलीही करण होणार नाहीये अशी प्रतिक्रिया आलेली आहे. आता नाकारणं हे त्यांचा आता, कारण का अजूनपर्यंत निश्चित किंवा शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे. मी कदाचित ऐकलंय की येणाऱ्या दिवसामध्ये ह्यासाठी उद्धव ठाकरेजी 10 जनपदकडे जातील, तिथे बसून सगळं शिक्कामोर्तब होईल असं आम्ही ऐकलेलं आहे. आगे आगे देखो होता आहे क्या. विधान परिषदेचे सचिव चंद्रकांत हंडोरे यांना कर्ज पाडलं होतं आणि पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी आहे चंद्रकांत हंडोरेंना देण्यात आली, कसं बघताय? हंडोरेजी हे तसे ज्येष्ठ नेते आहेत. वाईट असं वाटतं की जेव्हा बळीचा बकरा बनवायचा असतो तेव्हाच हंडोरेंचं नाव का दिलं जातं, अन्य जेव्हा निवडणूक जिंकायची असते तेव्हा हंडोरेंचं नाव आठवत नाही, आणि जेव्हा माहिती आहे की बाबा पराभव समोर दिसतोय तेव्हा हंडोरेंचं नाव दिलं जातं, हे दुसऱ्यांदा विचारांदा होत आहे. म्हणून ह्याबद्दल चंद्रकांत हंडोरेजींनी विचार करावा, फॉर्म भरायचे की नाही. शिर्डीमध्ये संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला की पुढचा देशाचा, त्यांनी असं म्हटलंय ते जेव्हा गाडीत बसत होते त्यांच्यात एक काळी बॅग होती, त्यांना विचारण्यात आलं ती बॅग कशाची आहे, हा बरोबर आहे.
पुढच्या पुढचा अमेरिकेचा राष्ट्रपती पण मीच आहे. आणि त्या बॅगेमध्ये नेमकं काय बघायला पाहिजे होतं, कदाचित गांजा विंजा फुकण्याचे काही विषय ठेवले असतील, कारण त्याशिवाय असा माणूस बोलू शकत नाही. 90 काही 2-3 बॉटल ठेवल्या असतील त्या काळ्या बॅगेत. मला असं वाटतं की ह्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तो विषय हाताळत आहेत, त्याबद्दल योग्य ते निर्णय घेतील. भाजपला आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांना सोबत घेतल्यामुळे आदर्श घोटाळा संपला का, अशा सगळ्या वारंवार टीका जे आहे ते विरोधक करते. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आदर्श घोटाळ्याचा आरोप हा काय अशोक चव्हाणजींवर आज झाला नाही, महाविकास आघाडीच्या काळात पण होता. जेव्हा आरोप करणारे उद्धव ठाकरे असतील, आरोप करणारे संजय राजाराम राऊत असतील, हे तेव्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. मग तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाणजी वाईट वाटले नाही, तेव्हा तुम्हाला काँग्रेसबद्दल काय वाटलं नाही, तेव्हा तुम्हाला अजितदादांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप दिसला नाही, मग आजच कसा दिसला? म्हणून तुमच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसले तर ते एकदम संत, आणि आमच्याबरोबर आले तर भ्रष्टाचारी. हे जे काही नाटक आणि तमाशा चालू आहे ना, ह्याला कोण महत्व देत नाही. विधिमंडळाकडून एक पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांचा गट जो आहे तो विधिमंडळात अधिकृत नाही आहे, त्यामुळे त्यांचं मत ग्राह्य राज्यसभेच्या निवडणुकीसाठी धरायचं की नाही असं एक पत्र देण्यात आलं. त्या मुलाचं बारसं झालं नाही, त्याचं नाव मतदान पत्रिकेमध्ये कसं आणणार? म्हणजे मुळामध्ये विधिमंडळातून दिलेली हा जो पत्र आहे त्याला फार महत्त्व आहे. म्हणून आत्ता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं ह्याच्यावर मला वाटतं आपलं सगळ्यांचं लक्ष असून दे, कारण हे फार निर्णायक असेल. कारण का ज्या गटाला अस्तित्वच नाही, ह्या दोन्ही गटाला नुसतं गट म्हणून सगळीकडे फिरून उपयोग नाही. आपल्याला काहीतरी पक्षाचं चिन्ह, काहीतरी अस्तित्व लागतं. ज्यांना अस्तित्वच नाही आहे त्यांना मोजायचं कशाला? चांगलं आहे. आता काय मुंगेरीलाल हसीन सपने हे बघायला काय हरकत नाही, कारण काय जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही, जे स्वतःच्या सक्का पुतण्याला सन्मान देऊ शकत नाही, त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आणून काय फायदा होणार आहे जनतेचा? पहिलं आपलं घर तरी नीट सांभाळलं पाहिजे ना मुख्यमंत्री, आणि हे मोठे मोठे स्वप्न बघण्या अगोदर. राज्यसभेची यादी जी आहे ती अजून महाराष्ट्रातली आली नाही, 8 राज्याच्या याद्या ज्या आहेत समोर आलेल्या आहेत भाजपच्या, महाराष्ट्रातली यादी अजून आली नाही. मला वाटतं सबर असेल का, काही सस्पेन्स असेल, मला वाटतं सबर करो, सबर का फल मीठा होता है. सर हिंदी मध्ये बोलिए. देखिए मेरे को मुझे एक मातोश्री के बहुत ही करीबी आदमी ने ऐसे बताया है कि जिस तरीके से खबरें आ रही है कि पवार साहब का गुट ये कांग्रेस में मर्ज होने वाला है, विलीन होने वाला है, उसी तरीके की लास्ट स्टेज की चर्चा ये उबाटा के बारे में भी है, जिसकी सुपारी या जिम्मेदारी संजय राजाराम राउत को दी है कि तुम उद्धव ठाकरे को और खड्डे में डालो, तो इसलिए उनको उबाटा को भी कांग्रेस में विलीन करके सारे के सारे ये लोग ये हाथ के पंजे पे आने वाले लोकसभा और विधानसभा लड़ने की तैयारी में है. और उसने इस आदमी ने ये भी हमको कहा कि शायद इस बारे का फाइनल चर्चा करने के लिए उद्धव ठाकरे जी दिल्ली 10 जनपद जा सकते हैं. तो मुझे लगता है आने वाले दिनों में उद्धव ठाकरे के हाथ में कांग्रेस का पंजा, क्या उद्धव ठाकरे कांग्रेस के सिंबल के ऊपर मुझे मतदान दो, मुझे वोट दो, ऐसे भाषण करते हुए हमको दिखेंगे. कल नाना पटोले जी ने कहा अगर अशोक चव्हाण फिर से आना चाहेंगे तो हमारा वेलकम है. जिस नाना के वजह से अशोक चव्हाण जी को टाटा करना पड़ा, वो कितने बार भी उनको बुलाएंगे तो अभी अशोक चव्हाण उनको नाना ही बोलने वाले. शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते दिवस सुरू आहे, त्यावरून सुद्धा सरकारला
मला असं वाटतं आमच्या केंद्र सरकारने जेवढं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत केलेलं आहे सगळ्यात बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे काही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेले आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले आहेत आणि शेतकरी ह्याबद्दल कन्व्हिन्स आहेत, समाधानी आहेत. फक्त आत्ता जे आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांना नेमकं शेतकऱ्यांचं हित सांभाळायचं आहे की मोदीजींचा द्वेष करायचा आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.